नमस्कार मित्रांनो मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझं यूट्यूब चॅनल अवश्य असबस्क्राईब करा आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मोबाईलचं नेट कॉम्प्युटर किंवा डेस्कटॉपला कसे वापरायचे सर्वप्रथम आपल्याला तुमचे जे डेस्कटॉप आहे किंवा कम्प्युटर आहे त्याला असा ह्या यू एस बी केबल जोडायचं आहे एक भाग इथे जोडायचा आहे आणि दुसरा भाग तुमच्या या मोबाईलला जोडायचा आहे मध्ये जायचं आहे मोबाईल सेटिंगमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे विविध प्र पर्याय तुम्हाला ओपन होतील त्या पर्यायापैकी तुम्हाला वायरलेस कनेक्शन यावर क्लिक करायचं आहे वायरलेस कनेक्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा पर्सनल हॉटस्पॉट यू एस बी तेथरिंग ब्लूटूथ तेथरिंग अशा प्रकारे विविध पर्याय ओपन होतील यापैकी आपल्याला यू एस बीच्या माध्यमातून आपल्याला नेट जोडायचं आहे तुमच्या डेस्कटॉप किंवा कम्प्युटरला त्याकरता तुम्हाला इथे यू एस बी तेरिंग पर्याय चालू करायचा आहे त्यानंतर ब्लूटूथ तेथरिंग हे दोन्ही पर्याय तुम्हाला चालू करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर जे तुमच्या मोबाईलचं नेट आलेलं दिसेल आता ते आपण बघूया डेस्कटॉपचा भाग आहे इथे भागा डेस्कटॉपच्या भागा। भागामध्ये बघा इथे हा पर्याय बघा हे नेट चालू झाल्याचा सिम्बॉल आहे आणि अशा प्रकारे इथे बघा भागा या भागावर इथे मोबाईलचे नेट आलेले आहे बघा इथे हा अॅरोने दाखवत आहे आणि अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो मोबाईलचे नेट बघा ह्या दाखवत आहे इथे अशा प्रकारे मोबाईलचे नेट हे बघा इथे आलेले आहे आणि तुम्ही अशा प्रकारे तुमच्या मोबाईलचं नेट डेस्कटॉप किंवा कम्प्युटरला जोडू शकता धन्यवाद